सांगलीतील जख्मी मोराचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. कुपवाडच्या यशोदा वस्तीमध्ये हा मोर पडलेला होता, मात्र वनविभागाकडे मोठी गाडी उपलब्ध नव्हती आणि त्याला उपचारासाठी दुचाकीवरून नेण्यात आलं होतं. या मोराचा आता उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सातारा जिल्ह्याने आनंदाचा शिधा वितरणामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. जिल्ह्यामध्ये 97% शिधा वाटप करण्यात आलेला आहे. गोरगरीब जनतेला गौरी गणपती उत्सव आनंदाने साजरा करता यावा यासाठी शासनाने आनंदाचा शिधा उपलब्ध करून दिलेला होता. भंडाऱ्यामध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे युवक काँग्रेस आक्रमक झाली. यावेळी सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अहमदनगरच्या श्रीरामपूरमधल्या शेकडो नागरिकांनी घर बचाव संघर्ष समितीसह रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन केलं. शेकडो नागरिकांसह व्यापाऱ्यांना रेल्वे प्रशासनानं हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. अनधिकृत बांधकाम तोडा अशी नोटीस पाठवली. याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला. सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर महापालिका कामगार संघटनेनं लॉंग मार्च काढण्याचा इशारा दिला. 2 ऑक्टोबर पासून अहमदनगर ते मुंबई सामूहिक रजा टाकून लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. शिर्डीत चारचाकी वाहनाची काच फोडून बॅग पळवल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. वाहनावर पाळत ठेवून ही चोरी झाल्याचं सीसीटीव्हीतून दिसतंय. महत्वाचं म्हणजे या घटनेला 5 दिवस उलटून सुद्धा या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये कोणी तक्रार न दिल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. भंडाऱ्यामधल्या अरोमिरा नर्सिंग कॉलेजमध्ये ANM चं शिक्षण घेत असलेल्या 18 विद्यार्थिनींची फसवणूक झाली. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल होता संस्था चालक प्राचार्य आणि कर्मचारी फरार झाले. त्यांच्या अटकेसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलं. विकासाचा ध्यास म्हणजे